गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण इयत्ता चौथीचा आठवा पाठ गम्मत कोडे पाहणार आहोत आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कोडं म्हणजे काय पझल म्हणजे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे वेगवेगळी वेग चित्र दिलेली आहेत त्या चित्रांची नावे तुम्हाला सांगायची आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती की मराठी म्हटलं की कशाने सुरुवात होते अक्षरांनी म्हणजेच स्वर स्वर आणि व्यंजन मग मा तुम्हाला माहीत आहेत स्वर कोणकोणते आहेत सांगा पाहू अगदी बरोबर अ आ ई उ ऋ उ, उ, ए ऐ ओ औ अम आहा हे काय आहेत स्वर आहेत मग या चित्रामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की अ आ ओ औ ओम या, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा दाखवा व नावे सांगा चला तर आपण आता ही चित्र पाहूया आणि तुम्ही चित्रांची नावे सांगायची आहेत आता पहा अपासून होणार सुरुवात होणार चित्र कोणकोणते आहेत आता या ठिकाणी पहा बरं का इथे काय आहे अननस त्यानंतर अडकित्ता कळलं आता आपासून सुरुवात करू करणारे कोणतं चित्र दिसते तुम्हाला आरसा <coughs> ओपासून ओढणी औपासून अवजार अंपासून अंगठी म्हणजेच अशा प्रकारची चित्रे चित्रांची नावं तुम्हाला सांगायची आहेत आणि ती लिहून काढायची आहेत या व्यतिरिक्त अजूनही चित्र तुम्हाला या पाठात दिसत आहेत सांगा सांगाबाहू कोणकोणती आहेत तर आंबा कुल्फी अंडी पुस्तक ओट टेबल कुलूब केळी अंजीर फुगा दफ्तर टोपी फनस अशा प्रकारची नावे तुम्हाला लिहायची आहेत तर कळलं तुम्हाला म्हणजेच काय तर अपासून कोणकोणते शब्द तयार होतात आता या ठिकाणी तुम्हाला दोन चित्रां चित्र दिलेली आहेत परंतु या व्यतिरिक्त अपासून सुरू होणारे शब्द तुम्हाला बरेच माहिती असतील मग तुम्ही ती चित्रांची नावे लिहायची आहेत आणि अजूनही तुम्हाला आठवतील शोधून तेवढी नावे तुम्हाला लिहायची आहेत कळलं त्यानंतर अ अ त्या हा नंतर क पर्यंत जेवढी जेवढी तुम्हाला नावे दिसतील शोध सापडतील तेवढी नावे तुम्हाला तुमच्या तुम्हा वहीमध्ये लिहून काढायची आहेत कळलं सर्वांना हा पाठ ओके चला आता आपण दुसरा पाठ पाहूया वाचूया, व वा गिरवूया खाली चित्रे पहा नावे वाचा व वा गिरवा पहा पहिलं काय दिलेलं आहे पेन वही फळा रिक्षा कैरी रुपया पेरू अंगठी पोलीस चौक ऊस पपई एक लसून तबला झोका आता ही नावे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि सर्वांकडे पुस्तकं तर असतील व त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला काय करायचे आहे वाचून गिरवायची आहेत कळलं सर्वांना थँक्यू